आपल्याला सतत काहीतरी गरमागरम खमंग खायची इच्छा होते, त्यामुळे आज आई आपल्याला दाखवणार आहे अस्सल मराठवाडा खमंग आणि चविष्ट असा बटाटे वडा। घरच्या घरी अगदी बाहेरच्या सारखा विकतच्या सारखा बटाटे वडा आई आपल्याला बनवायला शिकवणार आहे। चला तर मग बघूया त्याची कृती। सर्वप्रथम आपण बटाटे वड्याचं सारण बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 7-8 उकडलेले बटाटे। बटाटे मी उकडून सोलून आणि बारीक कापून कुचकरून घेतले आहे। आता आपण एक वाटण वाटून घेऊ। चवीनुसार हिरवी मिरची, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळी, 6-7 कढीपत्त्याचे पानं, पाणी न घालता हे वाटण आपण वाटून घेऊ। जी पेस्ट करून घेतली। फोडणीसाठी कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं आपण त्यात मोहरी घालू। जिरं घालू। दोन मोठ्या आकाराचे कांदे टाकू। थोडं परतून घेऊ। कांदा थोडा मऊ झाला। आता आपण यात ही पेस्ट घालू। थोडं परतवून घेऊ। कांदा खूप लाल होईपर्यंत परतू नका। आता आपण यामध्ये चिमूटभर हळद घालू। चिमूटभर हिंग, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून परतवून घेऊ। आता आपण यामध्ये बटाटे घालू। चवीनुसार मीठ घालू। मिक्स करू। व्यवस्थित मिक्स झालं। आता आपण गॅस बंद करू। कोथिंबीर घालू। बटाटे वड्याचं सारण तयार। ते थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। बटाटे वड्याच्या कव्हरसाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बेसन। बेसन नेहमी बारीक असावं, फाईन असावं। त्यामध्ये आपण आता मीठ घालूया। पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेऊया। आई आपल्याला याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे? खूप घट्ट नाही आणि एकदम खूप पातळ नाही। एकदम घट्ट जर बेसन ठेवलं तर वडे जाड होतात आणि जर एकदम खूप पातळ बेसन केलं तर वडे चला कव्हर राहत नाही, ते फुटतात। आई आता कपानीच यामध्ये पाणी घालते आहे, त्यामुळे तुम्हाला पाण्याचं देखील एक्झॅक्ट मेजरमेंट आम्ही सांगूया। गाठी होणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे व्यवस्थित भिजवायचं आहे। बेसन बारीक असतं, त्यामुळे यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। झालंय आता हे भिजवून। 2 कप बेसनासाठी मला 1 कप पाणी लागलं। याची कन्सिस्टन्सी बघा अशी झाली। आता आपण हे 5-10 मिनिटाकरता बाजूला ठेवून देऊ। सारण थंड झालं। आपण आता याचे गोलगोल गोळे बनवून घेऊ। तुम्हाला आवडतील त्या आकाराचे गोळे तुम्ही बनवू शकता। सर्व सारणाचे मी गोळे तयार करून घेतले आहे। दिलेल्या साहित्यात साधारण 30 गोळे बनतात। बेसन भिजलं आहे, आपण आता ते चांगलं फेटून घेऊ। आई आपण यात हळद वगैरे नाही घातली? हळद वगैरे घालायची गरज नाही। हळद घातली तर बटाटे वडे लालसर दिसतात।
आता हे आपल्याला अगदी चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान मस्त असे वडे होतात। शक्यतो बुडबुडे येईपर्यंत बेसन फेटायला पाहिजे। हे बघा, ह्याचा कलर देखील थोडा बदलला, थोडं भुरकट वाटतं आहे। आईने हे खूप मस्त फेटून घेतलं आहे, छान अगदी हलके हलके बुडबुडे कडेला दिसत आहे। हे व्यवस्थित फेटून झालं आहे, यामध्ये खाण्याचा एक चिमूटभर सोडा घालूया आणि परत फेटूया। वडे करण्याच्या अगदी आयत्या वेळी फक्त चिमूटभर सोडा घालायचा आहे, खूप घालू नका। सोडा जर खूप झाला तर वडे तेल पितील। वडे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे। गोळा पिठामध्ये बुडवून घेऊ। सर्व बाजूंनी त्याला व्यवस्थित बेसन कोट करून घ्या। हे बघा, आता एक एक करून आपल्याला चमचीच्या सहाय्याने हे वडे तेलामध्ये सोडायचे आहे। एका वेळी तेलामध्ये सहज मावतील एवढे वडे घाला। आता मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। एका वेळी तेलात सहज मावतील एवढे वडे घाला। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। अगदी मोठ्या गॅसवर भरभर हे वडे तळले तर ते छान क्रंची असे होत नाही। वडे टाकताना तेल व्यवस्थित गरम हवं, मध्यम गरम हवं आणि नंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करा। बघा किती सुरेख मस्त फुगले आहेत। वड्यांचा हा चुरा खूप मस्त वाटतो वड्यांसोबत खायला। गाडीवर देखील तुम्ही बघितलं असेल तर वडापाव सोबत बऱ्याच ठिकाणी हा चुरा देखील सर्व करतात। तळून झाले आहेत आता हे वडे, काढून घेऊ। गरमागरम कुरकुरीत बटाटा वडा तयार। तुम्ही हा तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर किंवा चटणी बरोबर खा, अप्रतिम लागतो। आजची बटाटे वड्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा। तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। तुमच्या कमेंट वाचून आम्हाला देखील खूप आनंद होत असतो। आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत सर्वांनी खा आणि निरोगी राहा।